शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS 30 BAMS 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT 1 NIT 1 IIIT तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा। तीन काळे कृषी कायदे रद्द करा या मागणीसाठी काँग्रेसचे शेतकऱ्यांसह धरणे आंदोलन। केंद्र सरकारच्या वतीने शेतकरी कायदे 2020 अंमलात आले असून या कायद्याविरोधात दिल्ली येथे शेतकरी मागील 6 महिन्यापासून आंदोलन करीत आहेत। केंद्र शासनाने शेतकरी अन्यायकारक कायदे रद्द करावे व शेतकरी बांधवांच्या मागण्या पूर्ण कराव्या या मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी व बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने शेतकरी धरणे आंदोलन करण्यात आले। केंद्र शासनाने शेतकरी अन्यायकारक कायदे रद्द करावे व शेतकरी बांधवांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। सोबतच केंद्र सरकारविरोधात मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते। बुलढाणा जिल्ह्यातल्या आमच्या किसान सेलनी या 3 काळ्या कायद्यांच्या विरोधात आज इथं आंदोलन पुकारले। ते शेतकरी जे 1 वर्षापासून आंदोलन करत आहेत त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ हे 3 काळे कायदे रद्द करावेत म्हणून इथं आम्ही आंदोलनाला बसलो आहे। आणि जोपर्यंत मोदी सरकार हे 3 काळे कायदे रद्द करत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली या 3 काळ्या कायद्यांना विरोध करत राहील। हे 3 काळे कायदे जर रद्द झाले नाहीत तर शेतकऱ्यांचा शाप, बळीराजाचा शाप, आमच्या अन्नदात्याचा शाप हा या मोदी सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही आणि हे मोदी सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही। त्यांची उलटी गिनती ही सुरू झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना व घडामोडी पाहण्यासाठी आपण अद्यापही BCCN न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा BCCN न्यूज 24 वर्षे विश्वासाची।